दरम्यान नार्वेकरांवर ही मोठी जबाबदारी आलेली आहे आणि संजय राऊत यांनी नार्वेकरांवर टीका केलेली आहे. शिवसेनेकडून संजय राऊतांवर पलटवारही करण्यात आला. निमित्त झालं नार्वेकरांच्या निवडीचं आणि त्यानंतर शिवसेना आणि उद्धव गटामध्ये शब्दबाण चाललेत. संविधानानुसार हे सगळे आमदार हे बरखास्त व्हायला पाहिजे होते, पण राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षाचा हस्तक म्हणून जो न्याय दिला आहे, जो निर्णय दिलेला आहे, हा घटनाविरोधी आहे. स्वतःलाच पक्षांतराची चाटणे, स्वतः 10 पक्षांतर केलेले ग्रस्त आहेत. त्यांना तुम्ही त्या पक्षांतर विरोधीचा समितीवर बसवता. या सरकार देशाच्या संविधानाच्या घटनेचा आणि पार्लमेंटचा अपमान नाही. मराठा समाजाच्या जीवावर सत्तेची पोळी भाजून घेणाऱ्या सिल्वर ओकच्या काकांना इतकी वर्ष सत्तेत राहून जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी करून दाखवलं, याच्यामुळं डाऊटांचा जळफळाट होत असावा. एवढा जळफळाट होत असेल तर डाऊट बर्नाल लगाव जलन भगावं, पण महाराष्ट्र इथून पुढं एकनाथजी शिंदे साहेबांना साथ देणार आहे.